डाउनलोड करा ए हस्ट्रोसेज कुंडली हब आणि त्वरित मिळावा 50 पानांपेक्षा जास्त पानांची कुंडली अगदी मोफत। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो जगातील नंबर 1 ज्योतिषी यूट्यूबचे अनल ए हस्ट्रोसेज टीव्हीवर। या साप्ताहिक राशी भविष्यात आपण 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या तारखेचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत। हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे। यामध्ये आपणास आर्थिक जीवन, कौटुंबिक जीवन, प्रेम जीवन आणि दाम्पत्य जीवन याविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही आमच्याचे अनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मेष राशी भविष्य। या सप्ताहात चंद्र सुरुवातीला तुमच्या लग्न म्हणजे तुमच्या प्रथम भावात असेल, यानंतर द्वितीय, तृतीय आणि शेवटी चतुर्थ भाव मध्ये संक्रमण करेल। याच्या व्यतिरिक्त सूर्याचे संक्रमण ही या सप्ताहात तुमच्या अष्टम भावात होईल। सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये ज्या वेळी चंद्र तुमच्या राशीमध्ये असेल त्यावेळी तुमचे तेज आणि पराक्रमात अचानक वृद्धी होईल। या वृद्धीच्या तेजाच्या वेळी तुमचा चेहराही चमकेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात लोक तुमच याकडे आकर्षित होतील। तुमच्या आर्थिक जीवनासाठी ही वेळ चांगली आहे आणि तुम्हाला यावेळी चांगल्या धनाची वृद्धी होईल। तथापि यानंतर चंद्राच्या द्वितीय भावात प्रवेश करण्याने तुमच्यात क्रोध आणि अहंकाराची भावना येऊ शकते, ज्यावर काबू ठेवणे सर्वात गरजेचे असेल। यावेळी तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक अधिक भाग घेताना दिसाल, कारण या कार्यात तुमचे मन लागेल। यामुळे सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमेला लाभ मिळेल। या वेळात तुम्ही एक चांगले सल्लागार म्हणून ओळखले जाल। सप्ताहाच्या मध्यात चंद्राच्या तृतीय भावात प्रवेशाच्या वेळी ज्योतिषी दृष्टीने वेळ चांगली जाईल, कारण ही वेळ तुमच्या आर्थिक जीवनासाठी खास चांगले मानले जाऊ शकते। आर्थिक नफा होण्याने तुम्ही काही नवीन व्यवसायही सुरू करण्याचा विचार करू शकतात। तुम्हाला आईचे प्रेम आणि स्नेह मिळेल, ज्यामुळे तुमच्या दोन्ही नात्यामध्ये मजबूती येईल। त्यांच्याकडून तुम्हाला काही उपहार मिळण्याची शक्यता आहे। यानंतर सप्ताहात तुमचे कुठल्या यात्रेवर जाण्याचे योग बनत आहे, ही यात्रा तुमच्यासाठी चांगली सिद्ध होईल, कारण या वेळात तुम्हाला मानसिक ताजे वाटेल आणि तुम्हाला आनंदाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल। करिअरसाठी खूप चांगली वेळ आहे। नोकरी पेशातले लोक जे पूर्वीपासून आपली नोकरी बदलण्याच्या किंवा ट्रान्सफर होण्याची इच्छा ठेवतात त्याच्यासाठी ही वेळ उत्तम आहे। तुम्हाला या संदर्भात काही शुभ वार्ता मिळू शकते। या सप्ताहाच्या शेवटी सूर्यदेवचे संक्रमण ही तुमच्या अष्टम भावात होईल, म्हणून तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्या येऊ शकते। सामाजिक स्तरावरही तुम्हाला या वेळात कुठलाही निर्णय घेण्याआधी विचार करण्याची आवश्यकता असेल। कुठल्याही गैरकायद्याच्या कामात लिप्त होणे तुमच्या मान सन्मानावर वाईट प्रभाव पडू शकतो। तुमचे विरोधी सक्रिय राहतील, म्हणून त्यांच्यापासून सावधान राहा। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मेष राशीचे प्रेमफळ। प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाल्यास प्रेमात पडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह काही समस्यांना घेऊन येऊ शकतो, परंतु यापासून दुःखी होण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही दोघांच्या प्रबळ प्रेमाने प्रत्येक प्रकारच्या निराशेचे ढग लवकरच सरकतील आणि तुम्ही दोघे एकमेकांसोबत आनंदाने प्रेमाचा आनंद घेताना दिसाल। तर दुसरीकडे तुमचे वैवाहिक जीवनही यावेळी सामान्यपेक्षा चांगले राहण्याची अपेक्षा आहे, कारण सूर्याची दृष्टी तुम्हा दोघांना एकमेकाच्या इतके जवळ आणेल की तुम्ही दोघांतल्या दाम्पत्य जीवनात स्वतःला पूर्णतः लिप्त मिळवाल आणि ही अनुभूती तुम्हाला चांगली वाटेल। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे वृषभ राशी भविष्य। या सप्ताहात जिथे सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या द्वादश भावात असतील, तर त्यानंतर संक्रमण करून आपल्या लग्न म्हणजे प्रथम भावात, द्वितीय आणि सप्ताहाच्या शेवटी तृतीय भावात प्रवेश करेल। यासोबतच या सप्ताहात सूर्यदेव ही तुमच्या राशीच्या सप्तम भावात संक्रमण करेल, ज्यामुळे चंद्रदेवाचा प्रवेश तुमच्या द्वादश भावात होईल आणि त्यावेळी तुम्हाला काही सुदूर मनोरंजक यात्रा करावी लागू शकते। या यात्रेने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि सोबतच जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो। तुमच्या मानसाठी वेळ चांगली आहे, कारण शक्यता आहे की तुम्हाला कार्यक्षेत्रावर काही चांगली पदप्राप्ती होईल। तथापि यानंतर चंद्राचे तुमच्या लग्न भावात प्रवेशाच्या वेळी तुम्हाला काही प्रमाणात मानसिक तणाव मिळू शकते। याच्या मागील महत्त्वाचे कारण असेल की कार्यक्षेत्रात अडचणींचे येणे, ज्यामुळे तुम्ही बैचेन व्हाल। अशात संयम न सोडता स्वतःला सांभाळा आणि धैर्याने कुठलाही निर्णय घ्या, अन्यथा चुकीचा निर्णय तुम्हाला चिंतेत टाकू शकतो।
यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रजात तुमच्या राशीच्या द्वितीय भावात संक्रमण वेळी तुम्ही स्वतःला कुठल्या कारणास्तव आपल्या विरोधींसोबत फसलेले वाटेल म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कार्यक्षेत्रावर आपल्या विरोधींकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। यानंतर सप्ताहाच्या शेवटी चंद्राच्या तृतीय भावात विराजमान होण्याने तुमची आर्थिक स्थिती काही चिंतित राहील। तुम्ही विनाकारण धन खर्च करू शकता, त्यामुळेच तुमच यावर अतिरिक्त खर्चाचा बोज वाढेल। यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या। तसेच वाहन सावधानीपूर्वक चालावा। याच्या व्यतिरिक्त सूर्यदेवचे संक्रमण तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल, ज्यामुळे तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात सांभाळून चालावे लागेल। अन्यथा जीवनसाथीच्या सोबतीविना कुठल्या कारणाने काही मोठा वाद उत्पन्न होऊ शकतो। यावेळी विशेषतः सल्ला दिला जातो की आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कटु बोलू नका। जर तुम्ही असे करण्यात यशस्वी होतात तर तुमच्या सर्व समस्या बरं याच प्रमाणात आपोआप संपून जातील। तथापि तुमच्या मातेचे स्वास्थ्य या वेळात चांगले राहील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे वृषभ राशीचे प्रेम फळ। प्रेम जीवनाची गोष्ट केली तर तुमच्या प्रेम संबंधात यावेळी पहिल्यापेक्षा फरक असेल आणि तुमचे प्रेमाने भरलेले नाते सामान्य रीत्या चालेल। परंतु सूर्याचे संक्रमण होण्याने तुम्हा दोघांमध्ये व्यर्थ गोष्टींना घेऊन वाद होऊ शकतो, म्हणून संयम ठेवण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो। यावेळी तुम्ही दोघे एकमेकाच्या भावनेला योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न कराल, परंतु शक्यता आहे की हे बोलणे वादामध्ये बदलून जाईल। म्हणून उत्तम असेल की स्वतःला मागे ठेवून समोरच त्याचे बोलणे व्यवस्थित ऐका। तसेच जर तुमच्या दाम्पत्य जीवनाची गोष्ट केली तर त्यात तणावाची वृद्धी होऊ शकते। तथापि सुरुवातीत तुम्हा दोघांसाठी चांगली राहील, परंतु शेवटी येता येता तुम्ही दोघे कुठल्या गोष्टीला घेऊन परस्पर अडचणी येऊ शकता, ज्यामुळे त्याचा नात्यावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मिथुन राशी भविष्य। या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या राशीच्या एकादश भावात राहतील। यानंतर द्वादश भाव असताना लग्न म्हणजे प्रथम भाव आणि नंतर सप्ताहाच्या शेवटी तुमच्या द्वितीय भावात संक्रमण करेल। यासोबतच या सप्ताहात सूर्यदेव ही तुमच्या राशीपासून षष्ठम भावात संक्रमण करेल। सुरुवातीत ज्यावेळी चंद्रदेव तुमच्या एकदश भावात असतील त्यावेळी तुम्हाला आपल्या कमाईमध्ये चांगला लाभ मिळेल। यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होईल, परंतु तेच दुसरीकडे तुमचे खर्च ही त्याच्या अनुपातात राहतील, ज्यामुळे तुम्ही धन संचय करण्यात विफळ व्हाल। यानंतर चंद्र जेव्हा सप्ताहाच्या मध्यात तुमच्या द्वादश आणि लग्न भावात संक्रमण करेल तर तुम्हाला सचेत राहण्याची आवश्यकता असेल, कारण यावेळी तुम्हाला धन संबंधित काही लहान मोठी हानी होऊ शकते। म्हणून तुम्हाला जितके शक्य आहे आपल्या खर्चावर काबू ठेवण्याची आवश्यकता आहे। यानंतर सप्ताहाच्या शेवटी तुमचे मन उच्च शिक्षण किंवा धर्म संबंधित शिक्षणात अधिक लागेल आणि या वेळात तुम्ही धार्मिक कार्यात अधिक लिप्त दिसाल। व्यापाऱ्यांना यावेळी विशेषतः पार्टनरशिपचा करणाऱ्या व्यक्तींना यावेळी कामा संबंधित कुठल्या यात्रेवर जावे लागू शकते। यानंतर सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या षष्ठम भावात होईल आणि हा काळ तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे। यावेळी ज्या कुठल्या कार्यात मागील काही वेळेत मेहनत करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते, म्हणून या वेळात तुम्ही प्रयत्नांना गती देत राहा। तुम्ही विरोधी पक्षावर वरचढ दिसाल। स्वास्थ्य संबंधित काही लहान लहान समस्या होऊ शकतात, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या या संक्रमणामुळे होणार नाही। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मिथुन राशीचे प्रेम फळ। प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह चांगला सिद्ध होणार आहे, कारण यावेळी तुम्ही दोघे एकमेकाच्या प्रति भरपूर आकर्षित व्हाल आणि वेळोवेळी तुम्ही फिरायला जाऊ शकतात किंवा जाण्याचा प्लॅन बनवू शकतात। जे ही प्रेमी जातक सिरियस रिलेशनशिप मध्ये आहे ते या वेळात विवाहाच्या बंधनात बांधण्याचा विचार करू शकतात। तसेच वैवाहिक जातकांसाठी या सप्ताह सामान्य राहण्याकडे इशारा देते। तथापि तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला काही तणाव चिंतित करू शकतात, याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकमेकांसोबत उभे राहताना दिसाल। यावेळी तुमच्या जीवनसाथीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यांना सहयोग द्या। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कर्क राशी भविष्य। या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या राशीच्या दशम भावात असतील। यानंतर एकादश भावाने होऊन तुमच्या द्वादश भावात शेवटी लग्न म्हणजे प्रथम भावात संक्रमण करेल। यासोबतच ह्या सप्ताहात सूर्यदेव ही तुमच्या राशीपासून पंचम भावात संक्रमण करेल। सुरुवातीमध्ये ज्यावेळी चंद्रदेव तुमच्या दशम भावात असतील त्यावेळी तुम्हाला आपल्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल आणि यावेळी तुम्हाला जीवनात प्रगती मिळण्याची शक्यता आहे। जर कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्यासाठी वेळ चांगली आहे, तुम्हाला आपल्या मेहनतीने भरपूर लाभ मिळेल।
जर तुम्ही ट्रान्सफरचा विचार करत असाल तर तुमची ट्रान्सफर होऊ शकते. कौटुंबिक जीवनात एकजुटता कायम राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या द्वादश भावात होईल, ज्यामुळे वडिलांसोबत तुमच्या संबंधात मधुरता येईल. या वेळात तुमच्या वडिलांना तुमची आवश्यकता असेल आणि जर तुम्ही त्यांचे सहयोग करतात तर त्यांना तुमच त्यामुळे लाभ मिळेल. तथापि तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते, परंतु या खर्चाचा परिणाम तुमच यावर अधिक होणार नाही. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण एकादश भावात होईल, ज्यामुळे तुम्हाला कुठल्या यात्रेवर जावे लागू शकते. तुम्हाला आपल्या मोठ्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये वृद्धी होईल. कार्यक्षेत्रात आपल्या सिनियर सोबत कुठल्याही प्रकारचा वाद करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान उचलावे लागू शकते. सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीचा प्रथम भाव म्हणजे लग्न भावात होण्याने तुम्हाला बऱ्यापैकी मानसिक शांतीचा अनुभव होईल. यावेळी शक्यता आहे की तुम्ही धार्मिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्याल आणि त्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे सामाजिक स्तरावर तुमच्या मान सन्मानात ही वृद्धी होईल. दाम्पत्य जीवनात संतान सुख प्राप्ती होईल आणि शक्यता आहे की त्यांच्याकडून तुम्हाला काही आनंदाची बातमीही मिळू शकते. सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्या राशीपासून पंचम भावात ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला स्वास्थ्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. तसेच नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांनाही या वेळात कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्याची आवश्यकता असेल. आर्थिक गोष्टींना घेऊन सावधान राहा आणि कुणालाही उधार देऊ नका आणि कुणाकडून उधार मागूही नका. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कर्क राशीचे प्रेमफळ. प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह उत्तम राहणार आहे, कारण शक्यता आहे की या राशीचे काही जातक यावेळी प्रियतम सोबत विवाहाच्या बंधनात बांधण्याचा निर्णय घेऊन प्रेमीचे मन जिंकू शकतात. यावेळी तुमच्या पार्टनरला तुमच्या सहयोगाची आवश्यकता असेल आणि तुम्ही त्याच्या या गरजेला उत्तम रीत्या समजाल आणि त्यांना सहयोग करण्यात यशस्वी व्हाल. तसेच विवाहित जातकाच्या जीवनात ही वेळ जीवनसाथी सोबत प्रेमाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जवळीकता वाढेल आणि थोडे फार वाद असूनही तुमचे दाम्पत्य जीवन या सप्ताहात उत्तम चालेल. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे सिंह राशी भविष्य. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या नवम भावात असेल, नंतर दशम एकादश भावापासून होऊन चंद्र सप्ताहाच्या शेवटी द्वादश भावात संक्रमण करेल. यासोबतच सूर्याचे संक्रमण ही या सप्ताहात तुमच्या चतुर्थ भावात होईल. सुरुवातीत ज्यावेळी चंद्रदेवाचे संक्रमण नवम भावात होईल त्यावेळी तुमच्या कार्याला पूर्ण करण्यासाठी समस्या उत्पन्न होऊ शकते. या वेळात शक्यता आहे की अचानक तुमचे चालू काम बिघडू शकते, परंतु यासोबतच कुणी व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या वडिलांचे स्वास्थ्य चिंताजनक असू शकते, म्हणून त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कुठल्या यात्रेवर जाण्याची संधी मिळेल, परंतु यात्रेच्या वेळात तुम्हाला काही समस्या होऊ शकते. यावेळी तुमच्या मान सन्मानाला घेऊन कुठलाही निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचेल. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण दशम भावात होण्याने कार्यक्षेत्रात चढ उताराच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. मनात चाललेली बैचेनीमुळे कुठल्या कार्यात मन लावू शकणार नाही, तथापि कौटुंबिक जीवन चांगले राहील. यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण एकादश भावात होण्याने तुम्हाला धन लाभ होईल आणि अपेक्षा आहे की कुठल्या नवीन स्रोतांनी तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. यावेळेत तुम्हाला काही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण द्वादश भावात होण्याने तुमच्या खर्चात अचानक वृद्धी होईल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला धन लाभ होत राहील. काही यात्रेवर जाण्याचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी सूर्याचे संक्रमण चतुर्थ भावात होण्याने तुम्हाला फायदा मिळेल. सरकारी नोकरीतील लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. यावेळी तुमच्या मदतीने तुमच्या जीवनसाथीला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. एकूणच पहिले तर हे संक्रमण तुम्हाला चांगले फळ देईल. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कर्क राशीचे प्रेमफळ. प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह थोडा नाजूक असेल. या वेळात शक्यता आहे की तुमचा प्रियतम तुमच्या कुठल्या लहान मोठ्या सवीला घेऊन तुम्ही नाराज होऊ शकतात किंवा कुठल्या गोष्टीचे तुम्हाला वाईट वाटू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की जर तुमच्या सोबत प्रियतम नाराज झाला तर त्याला प्रेमाने भेट देऊन त्यांची नाराजी दूर करा. यासोबतच विवाहित लोकांनाही या सप्ताहात तुमच्या दाम्पत्य जीवनात थोडी समस्या येऊ शकते. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये शक्यता आहे की तुमच्या जीवनसाथीचे आरोग्य बिघडू शकते किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची चिंता असू शकते, म्हणून एक चांगल्या साथीप्रमाणे त्याच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कार्यात त्यांची मदत करा.
चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कन्या राशी भविष्य। या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या अष्टम भावात विराजमान होतील, जे यानंतर तुमच्या नवम दशम भावात होऊन सप्ताहाच्या शेवटी तुमच्या एकादश भावात प्रवेश करेल। यासोबतच सूर्याचे संक्रमण ही या सप्ताहात तुमच्या तृतीय भावात होईल। सुरुवातीमध्ये चंद्रदेवाचे संक्रमण अष्टम भावात होण्याने तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाला भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला लाभही होऊ शकतो। तथापि तुम्हाला धनहानीही होण्याची शक्यता आहे, म्हणून आर्थिक गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका। आर्थिक समस्या तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव होण्याची शक्यता आहे। यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण नवम भावात होईल, ज्यामुळे तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या माध्यमाने चांगला लाभ होईल। यावेळी तुम्ही यात्रेवरही जाऊ शकतात आणि ही यात्रा कुठल्या तीर्थस्थळीही असू शकते। वडिलांसाठी वेळ चांगली आहे। यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण दशम भावात होण्याने तुम्हाला सुख शांतीचा अनुभव होईल। करिअर जीवनातही तुम्हाला चांगला लाभ मिळेल। कार्यक्षेत्रात तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त चांगले प्रदर्शन करू शकाल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच याने प्रसन्न होतील आणि याचा परिणाम तुम्हाला भविष्यात मिळेल। सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण एकादश भावात होण्याने तुम्हाला कुठल्या प्रकारे व्यावसायिक भागीदारीच्या व्यवसायाचा लाभ मिळेल। यावेळी तुम्ही ज्याही कुठल्या कामाला कराल त्याला यशस्वीरित्या पूर्ण कराल। यासोबतच या सप्ताहाच्या शेवटी सूर्याचे संक्रमण ही तुमच्या राशीच्या तृतीय भावात होणार आहे, ज्यामुळे तुमच्या साहस मध्ये कमी येण्याची शक्यता आहे। तथापि आपल्या उद्दिष्टाच्या प्रती तुम्ही लगातार तेजीने वाढत जाल। या वेळात तुमच्या यशाला पाहून तुमचे विरोधी चिंतित होतील आणि तुम्हाला निचा दाखविण्यासाठी प्रत्येक दृष्टीने प्रयत्न करतील, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक यावेळी करू नका। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कन्या राशीचे प्रेम फळ। या सप्ताहात प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह आधीपेक्षा अनुकूल राहण्याची शक्यता दर्शवत आहे। तथापि सूर्यदेवची दृष्टी तुमच्या प्रेम संबंधात काही समस्या निर्माण करू शकते, परंतु समस्या जास्त दिवस टिकू शकणार नाही आणि तुम्ही आणि तुमल्यातल्या प्रेमी सोबत आपल्या नात याच्या उत्तम क्षणांचा आनंद घेताना दिसाल। तसेच जर तुमच्या वैवाहिक जीवनाची गोष्ट केली तर हा सप्ताह विवाहित जातकाचे ही दाम्पत्य जीवन चांगले राहणारे आहे। तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत आपले भविष्य सुधारण्यासाठी या वेळी बरेच महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्यामध्ये तुमच्याही सहयोग मिळेल। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे तुळ राशी भविष्य। या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या सप्तम भावात असेल, त्यानंतर अष्टम नवम भावातून जाऊन सप्ताहाच्या शेवटी तुमच्या दशम भावात संक्रमण करेल। यासोबतच या सप्ताहात सूर्याचे संक्रमण ही तुमच्या द्वितीय भावात होईल। ज्यावेळी सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेवाचे संक्रमण सप्तम भावात होईल, त्यावेळी तुम्हाला आपल्या नानिहाल पक्षाकडून लाभ मिळू शकतो। जे व्यक्ती भागीदारीत व्यवसाय करत आहे त्यांना यावेळी अधिक लाभ होईल। यासोबतच इम्पोर्ट एक्सपोर्टने जोडलेला व्यापार यांना लाभ मिळण्याचे योग बनत आहे। तथापि तुम्हाला यावेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्हाला जलजनित रोग होऊ शकतो। यानंतर चंद्रदेवचे संक्रमण तुमच्या राशीच्या अष्टम भावात होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव मिळू शकतो। तणावाच्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी सर्वात उत्तम असेल की स्वतःला शांत ठेवून व्यर्थ विवादात पडू नका। जर तुमच यावर कुणाचे कर्ज असेल तर त्याला कमी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात। यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या नवम भावात होण्याने तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागू शकतो। यानंतर तुमच्या हातात यश लागेल। यावेळी बरं याच वेळा रस्त्यात बाधा येतील, परंतु तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून या सर्वांमधून निघण्यात यशस्वी व्हाल। कुठल्या यात्रेवर जावे लागण्याची शक्यता आहे। यानंतर सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण दशम भावात होण्याने तुम्हाला पूर्वात केलेल्या मेहनतीचा भरपूर लाभ मिळू शकेल। तुम्ही सामान्यतः दूरचे विचार ठेवतात आणि यावेळी तुमचे हेच विचार तुम्हाला स्वतःसाठी मार्ग बनवण्यात मदतही करेल। तथापि कौटुंबिक जीवनात चढ उताराची स्थिती राहू शकते, म्हणून घर कुटुंबाला वेळ द्या। यासोबतच सूर्यग्रहाचे संक्रमण ही तुमच्या राशीच्या द्वितीय भावात असेल, ज्यामुळे तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहायला मिळेल। तुमच्या कठोर स्वभावामुळे तुमचा वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून कुणासोबत ही विनाकारण वाद घालू नका। सामाजिक जीवनात तुम्हाला आपल्या संगतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे तुळ राशीचे प्रेम फळ। हा सप्ताह प्रेमात पडलेल्या लोकांसाठी काही प्रतिकूल परिणाम देणारा आहे, म्हणून तुम्हाला विशेषतः प्रियतम सोबत विशेष सावधान राहण्याची गरज असेल। अन्य कुठल्या व्यक्तीमुळे तुमच्या दोघांमधील गोष्टीला घेऊन गैरसमज होण्याची शक्यता आहे।
यासाठी सर्वात योग्य हेच असेल की वेळोवेळी आपल्या प्रेमीसोबत बोलत राहा. यासोबतच जर विवाहित लोकांना पाहिले तर त्यांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव होईल आणि यावेळी कुटुंबातील सुख शांतीसाठी जीवनासाठी आपले कर्तव्य निभावताना दिसतील, ज्यामुळे तुमच्या दोघांचे नाते अधिक मजबूत होताना दिसेल. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे वृश्चिक राशी भविष्य. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या षष्ठम भावात विराजमान होतील, जे यानंतर तुमच्या सप्तम, अष्टम आणि सप्ताहाच्या शेवटी तुमच्या राशीच्या नवम भावात संक्रमण करेल. यासोबतच या सप्ताहात सूर्यदेवाचे संक्रमण ही तुमच्या राशीमध्ये म्हणजे तुमच्या लग्न भावात होईल. सुरुवातीमध्ये चंद्रदेवाचे संक्रमण षष्ठम भावात होण्याने संतांना कुठल्या गोष्टीला घेऊन समस्या होईल म्हणून त्यांची काळजी घ्या. या काळात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणात लागणार नाही म्हणून तुम्हाला आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याची आवश्यकता असेल. तुमच्या खर्चात वृद्धी होईल, खर्चावर नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण सप्तम भावात होण्याने तुम्हाला थोडा आराम मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील. व्यापारात केली गेलेली कुठल्याही प्रकारची भागीदारी यावेळी रंगात येईल, ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. तुम्हाला समजदारीने उत्तम कार्य करू शकाल. यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण अष्टम भावात होण्याने तुम्हाला संतान संबंधित कुठल्याही गोष्टीला घेऊन चिंता होऊ शकते. या व्यतिरिक्त तुमचे मन कुठल्या कारणास्तव बैचेन राहू शकते. या वेळात तुम्हाला अचानक यात्रेवर जावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक रूपात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यानंतर सप्ताहाच्या शेवटी राशीच्या नवम भावात चंद्रदेवाचे संक्रमण होण्याने तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि तुमची उन्नती होईल. तथापि यामुळे तुमचा मानसिक तणाव कायम राहील. यासोबतच ज्यावेळी सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीमध्ये होईल त्यावेळी तुमची एकाग्रता प्रबळ राहील आणि तुम्ही ज्या कामाला आपल्या हातात घ्याल त्याला पूर्ण करताना दिसाल. कामाच्या प्रति तुमच्या मेहनतीला पाहून लोक तुमच याने प्रभावित होतील. या वेळात तुमच्या स्वभावात घमंड आणि राग वाढल्याने तुमचे मन विचलित होईल म्हणून याची काळजी घ्या, कारण तुम्ही आपल्या रागावर काबू ठेवला नाही तर कुटुंबात अलगाव स्थिती ही निर्माण होऊ शकते. या काळात आरोग्य तुमचा साथ देणार नाही. अशात जर तुम्ही स्वास्थ्य दुरुस्त करण्याची इच्छा ठेवतात तर खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्या. तुमचा जवळचा या काळात तुमच याशी उधार मागू शकतो. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे वृश्चिक राशीचे प्रेम फळ. प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह आधीसारखाच सामान्य राहणार आहे, कारण यावेळी तुम्ही प्रियतम सोबत तुम्ही प्रत्येक गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या प्रेमीसोबत वेळ घालविण्याचा प्रयत्न करताना दिसतील. या वेळेत तुम्हाला प्रेमीकडे आपल्या भावना व्यक्त करून ही वेळ अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच जर तुम्ही विवाहित आहे तर विवाहित जातकांना यावेळी आपल्या दाम्पत्य जीवनात मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील. तथापि तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांचे आरोग्य थोडे नाजूक राहू शकते. अशात त्याच्या वेदना समजून त्यांची मदत करा. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे धनुराशी भविष्य. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव सर्वात आधी तुमच्या पंचम भावात असतील. यानंतर तुमच्या षष्ठम आणि सप्तम भावात जाणून सप्ताहाच्या शेवटी तुमच्या अष्टम भावात प्रवेश करेल. यासोबतच या सप्ताहात सूर्यदेवचे संक्रमण ही तुमच्या द्वादश भावात होईल. चंद्रदेवाचे संक्रमण ज्या वेळी तुमच्या पंचम भावात होईल त्यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. दाम्पत्य जातकांना संतान पक्षाकडून आनंद मिळेल, कारण त्यांची संतान कार्यक्षेत्रात प्रगती करू शकेल, ज्यामुळेच त्यांना लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने पहिले असता हा सप्ताह चांगला आहे, कारण या वेळात तुम्हाला आपल्या बरं याच मानसिक गोष्टींतून मुक्ती मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुमच्या आईचे आरोग्य आधीपेक्षा उत्तम असेल. तसेच यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण षष्ठम भावात होण्याने तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण बघडू शकते. तसेच कुठल्या कारणास्तव तुमचे तुमच्या कुटुंबापासून दूर जाण्याची शक्यता वाढू शकते. परंतु सप्ताहाच्या मध्यात जेव्हा चंद्रदेवाचे संक्रमण सप्तम भावात होईल तर तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनात समरसतेचा अनुभव कराल. पार्टनरशिप व्यवसायात चांगला लाभ मिळेल. या वेळात तुम्ही आपल्या दाम्पत्य जीवनाला घेऊन बरं याच प्रकारे संतुष्ट असाल. यानंतर सप्ताहाचा शेवट अष्टम भावात चंद्रदेवाच्या संक्रमणासोबत होण्याने तुमचे मन गूढ आध्यात्मिक विषयात अधिक लागेल, ज्यावर तुम्ही आपले धन खर्च करू शकतात. तुम्हाला तुमच्या पैतृक संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तथापि यासोबतच वडिलांना थोडे कष्ट होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांची काळजी घ्या. तसेच या वेळात सूर्याचे संक्रमण ही तुमच्या राशीच्या द्वादश भावात होईल.
यावेळी तुम्हाला आपल्या आरोग्याची खूप काळजी घेण्याची आवश्यकता असेल. अन्यथा ताप, अनिद्रा आणि पोटदुखी सारख्या समस्या त्रास देऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी शारीरिक स्वरूपात स्वतःला सक्रिय ठेवा आणि योग साधना करा. परदेशात जाण्याची इच्छा ठेवणाऱ्या लोकांसाठी शुभ वेळ राहील आणि त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. तथापि तुमच्या मित्रांसोबत तुमचे वाद होऊ शकतात, ज्यामुळे नाते बिघडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे धनुराशीचे प्रेम फळ. प्रेम संबंधित गोष्टींसाठी हा पूर्ण सप्ताह जास्त अनुकूल राहणार नाही. अशात तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल की यावेळी कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्ही पापग्रहाच्या दृष्टीने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये कटुता येऊ शकते. जर कुठल्या व्यक्तीसोबत तुम्ही नवीन संबंध प्रस्थापित केले आहे तर यावेळी त्याच्यावर लगेचच विश्वास ठेवू नका, तर त्यांना समजण्यासाठी काही वेळ घालावा. जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहे तर या सप्ताहात नात्याला मजबूत बनविण्यासाठी धैर्याने काम करा. तसेच जर विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव होऊ शकतो. कुटुंबात काही मंगल कार्यही संपन्न होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मकर राशी भविष्य. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या चतुर्थ भावात असतील. यानंतर ते आपल्या राशीच्या पंचम आणि षष्ठम भावातून जाऊन सप्ताहाच्या शेवटी आपल्या सप्तम भावात संचरण करतील. त्यासोबत या सप्ताहात सूर्याचे संक्रमण ही तुमच्या एकादश भावात होईल, ज्यामुळे या पूर्ण सप्ताहात या दोन्ही ग्रहांचा प्रभाव जीवनावर पडेल. ज्यावेळी चंद्र देवाचे संक्रमण चतुर्थ भावात होईल त्यावेळी तुम्हाला कौटुंबिक सुख मिळेल, कारण या वेळेत कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर प्रेम वाढेल आणि आईच्या आरोग्यात सुधारणा पाहायला मिळेल. आर्थिक लाभासाठी योग बनतील आणि तुमच्या प्रयत्नांनी धन लाभ होण्याची शक्यता कायम राहील. कार्यक्षेत्राचं अह कर्मीचेच अह योग मिळेल, यामुळे फायदा होईल. यानंतर चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या पंचम भावात होईल, ज्यामुळे लहान भाऊ बहिणींना आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना यावेळी चांगल्या फळाची प्राप्ती होईल. तसेच तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी ही वेळ उत्तम असेल. या वेळेत त्यांना यश मिळेल, ज्यामुळे प्रगती करू शकाल. यासोबतच सप्ताहाच्या मध्यात षष्ठम भावात चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, म्हणून तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असेल. या वेळात मानसिक तणाव ही वाढू शकतो, म्हणून स्वतःला जितके शक्य असेल तणावापासून दूर ठेवा. यानंतर सप्ताहाच्या शेवटी चंद्र देवाचे संक्रमण सप्तम भावात होण्याने व्यापारात भागीदारीच्या सहयोगाने नफा होईल. या सप्ताहात लहान यात्रा करावी लागेल, ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. समाजात ही तुमचा मान सन्मान वाढेल. तसेच या वेळात सूर्याच्या तुमच्या राशीपासून एकादश भावात संक्रमण करण्याने तुम्हाला अप्रत्यक्षित लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. यामुळे तुमच्या वरिष्ठांसोबत तुमची घनिष्ठता वाढेल आणि त्याच्यासोबत तुम्ही राहण्याची शक्यता आहे. जर तुमच्या डोक्यात काही नवीन विचार आला असेल तर तुम्ही तो विचार उच्च अधिकाऱ्यांकडे मांडा, अथवा याचे श्रेय कुणी दुसरेच घेण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मकर राशीचे प्रेम फळ. प्रेम संबंधित गोष्टीसाठी हा सप्ताह अनुकूल राहणारा आहे, कारण या सप्ताहात तुम्हाला प्रियतम सोबत विवाहाच्या बंधनात जोडण्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळच्या लोकांसोबत भेट घालू शकतात. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुमच्या प्रेमाच्या कारणाने कुटुंबात तणाव वाढू शकतो, म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की प्रेमीची भेट घालविण्याच्या आधी घरच यांसोबत स्वतः बोलणी करा आणि गरज पडल्यास त्यांची समजूत करा. तसेच विवाहित लोकांची गोष्ट केली तर त्यांच्या दाम्पत्य जीवनात ही यावेळी आनंद सामान्यांपेक्षा जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्याल आणि सोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकाल. परस्पर समजदारी वाढल्याने वैवाहिक जीवन चांगले चालेल आणि तुम्हाला या जीवनात आनंदाचा अनुभव होईल. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कुंभ राशी भविष्य. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या तृतीय भावात विराजमान असतील, जे यानंतर तुमच्या चतुर्थ आणि पंचम भावातून जाऊन सप्ताहाच्या शेवटी तुमच्या राशीच्या षष्ठम भावात संक्रमण करून जाईल. यासोबतच या सप्ताहात सूर्याचे संक्रमण ही या सप्ताहाच्या दशम भावात होत आहे. ज्यावेळी चंद्र देवाचे संक्रमण तृतीय भावात होईल त्यावेळी तुमच्या भाऊ बहिणींना विदेश यात्रेवर जाण्याची संधी मिळेल. सोबतच तुमचे साहस आणि पराक्रम यात वृद्धी पाहिली जाईल आणि यासोबतच तुम्ही आपल्या उद्दिष्टांना मिळविण्यासाठी खूप प्रयत्न कराल आणि त्याने तुम्हाला लाभ होईल. या वेळात तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. यानंतर चंद्र देवाचे संक्रमण चतुर्थ भावात होईल, ज्यामुळे कुटुंबात सुख शांती कायम राहील. जर कुठल्या प्रॉपर्टी संबंधित डील करत असाल तर
प्राप्ती यावेळी पक्की होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात लाभ होईल। यासोबतच सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण पंचम भावात होण्याने तुम्हाला आपल्या संतांवर धन खर्च कराल। विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली राहील, परंतु याचा उत्तम लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील। कुठल्या कलात्मक प्रतिभेद्वारे तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल आणि त्यासोबत धन लाभही होईल। यानंतर सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण षष्ठम भावात होण्याने संचित धन खर्च होण्याची शक्यता आहे। या वेळात अचानक काही समस्या येऊ शकतात, अशात तुम्हाला जास्त शांत राहण्याची आवश्यकता आहे। यासोबतच या सप्ताहात सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीपासून दशम म्हणजे तुमच्या कर्मभावात होईल, ज्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात उन्नती मिळेल आणि तुमच्या कामात आधीपेक्षा उत्तम निखार येईल। जे जातक सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना यावेळी सरकारकडून घर किंवा वाहन सुविधा या काळात मिळू शकते। या संक्रमणाने तुमचे व्यावसायिक जीवन चांगले राहील, परंतु व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही प्रमाणात समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो। काही गोष्टींना घेऊन तुम्ही घरातील लोकांसोबत वादही करू शकतात, म्हणून यासाठी स्वतःला तयार ठेवा। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कुंभ राशीचे प्रेमफळ। प्रेम संबंधी गोष्टीत या सप्ताहात प्रेमी सोबत तुमचे जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे। तुम्हाला प्रियतम सोबत यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवण्याची शक्यता आहे। या काळात तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालविण्याची संधी मिळेल। तथापि या सोबतच्या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कामाच्या अतिरिक्त बोझा असल्याने तुम्ही प्रियतमला वेळ देऊ शकणार नाही, त्याने ते नाराज होऊ शकतात। म्हणून जितके शक्य असल्यास त्यांना वेळ द्या। तसेच विवाहित लोकांची गोष्ट केली असता त्यांना आपल्या दाम्पत्य जीवनात या सप्ताहात तणाव वाटेल, कारण पापग्रहाच्या दृष्टीने तुम्ही दोघे एकमेकांचा सहयोग करण्यात असमर्थ व्हाल आणि शक्यता आहे की तुम्ही सोबत राहून ही तुमच्या दुरी येऊ शकते, ज्यामुळे मानसिक तणावात वृद्धी होईल। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मीन राशी भविष्य। या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या द्वितीय भावात विराजमान होतील, जे यानंतर तुमच्या तृतीय आणि चतुर्थ भावातून जाऊन सप्ताहाच्या शेवटी तुमच्या पंचम भावात संक्रमण करेल। यासोबतच या सप्ताहात सूर्याचे संक्रमण ही तुमच्या राशीच्या नवम भावात होईल। त्यावेळात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या संक्रमणाच्या द्वितीय भावात होईल, त्यावेळी तुमच्या वणीमध्ये गोडवा वाढेल। या वेळात तुम्ही खूप साधारण जीवन जगताना दिसाल आणि सात्विक भोजन तुमच्या मनाला सात्विक बनवेल। कार्यक्षेत्रात ही लाभ मिळेल आणि आर्थिक क्षेत्रात धन प्राप्तीचे योग बनताना दिसेल। तसेच यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण तृतीय भावात होण्याने तुमच्या मध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्व आव्हानांचे सामना करण्याचे साहस वाढेल। लहान भाऊ बहिणींना तुमचे समर्थन मिळेल आणि तुम्ही गरजेच्या वेळात त्यांची मदत करताना दिसाल। या वेळात लहान मोठी यात्रा करावी लागू शकते आणि या यात्रेने तुम्हाला लाभ मिळेल। यानंतर सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण चतुर्थ भावात होण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख येईल। यावेळी आई वडिलांचे स्वास्थ्य उत्तम राहील, ज्यामुळे घरातील वातावरण ही सकारात्मक होईल। यामुळे तुम्हाला आपल्या कार्यस्थळावर चांगले प्रदर्शन कराल। यासोबतच सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेवाचे संक्रमण पंचम भावात होण्याने दाम्पत्य जातक आपल्या संतांच्या प्रति गंभीर राहाल। ही वेळ तुमच्या संतांसाठी उत्तम राहील। यावेळी तुम्हाला आपल्या इच्छेला पूर्ण करण्यात बर याच कार्यात यशस्वी होऊ शकतात। विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात यश मिळेल। यासोबतच या सप्ताहात सूर्यग्रहाचे संक्रमण ही तुमच्या राशीच्या नवम भावात होईल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात बरेच संघर्ष करावे लागतील। या वेळात तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही जे काम कराल ते मनापासून आणि ऊर्जेने करा, तेव्हाच तुम्हाला मनासारखे फळ मिळतील। कौटुंबिक जीवनात तुम्हाला आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण शक्यता आहे की त्यांना शारीरिक दुखणी त्रास देऊ शकतात। जर भाऊ बहिणींसोबत कुठल्या गोष्टीला घेऊन काही मतभेद असेल तर यावेळी त्याच्यासोबत बसून चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मीन राशीचे प्रेमफळ। प्रेम संबंधी गोष्टीबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्यासाठी सप्ताह बराच अनुकूल राहणारा आहे। यावेळी तुम्हाला आपल्या प्रियतमला विवाहासाठी मनवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमचा प्रियतम समक्ष विवाहाचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे। या सप्ताहात प्रेम जीवन तुमच्या मनाला आराम देईल। तसेच विवाहित जातकाच्या दाम्पत्य जीवनात या सप्ताहात काही समस्या येऊ शकतात। या वेळेत तुम्हाला आपल्या कौटुंबिक सुखात काही कमतरता पाहायला मिळेल। सोबतच या सर्व समस्यांच्या कारणाने तुमचा मानसिक तणावही वाढू शकतो, ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर पडेल।